हाय फ्रेंड्स पूनम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण पूनम्स किचनमध्ये बघणार आहो आंबट गोड चटपटीत अशी कैरीची कडी कशी बनवायची याची रेसिपी तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीची कडी बनवून घेण्यासाठी मी इथे सर्वात आधी कुकरचा डबा जो आहे तो घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून घेणार आहे मी दोन कैऱ्या आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाणी तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आणि हे कुकरला लावून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैरीच्या वरची जी साल आहे ती काढून नंतर कुकरला लावलं तरीही चालेल तर मी इथे साधारण चार सीट्या ज्या आहेत त्या कुकरच्या काढून घेणार आहे तर कुकरला लावून झाल्यानंतर आपल्याला जो ज्या कैऱ्या आहेत त्या व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आता थंड झाल्यानंतर मी हे पूर्ण जो गर आहे तो या साडींचा काढून घेणार आहे व्यवस्थित गर काढून घ्यायचा पूर्ण गर काढून घ्यायचा तर येथे माझा जो गर आहे कैरीचा तो काढून झालेला आहे तर ही जी कोय आहे तिचं सुद्धा आपण गर काढून घेणार आणि कोय जी आहे ती बाजूला ठेवून देणार आहोत आणि हा जो कैरीचा गर आहे तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर इथे पूर्ण गर मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून घेणार आहे मी दोन चमचे बेसन पीठ आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे जेणेकरून आपली कढीची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी स्मूथ येणार आहे तुम्ही बघू शकता छान स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये जितपत पसेल तितपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कडीची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे कढी जी आहे ती फोडणी घालणार आहोत आपण तर इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेला आहे मोहरी एक चमचा मोहरी छान फुलू द्यायची आहे तर इथे मोहरी फुलल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेला आहे जिरं बडीशेप अर्धा चमचा आणि कढीपत्ता बारीक कट करून घेतलेले मिरचीचे तुकडे मिरचीचे तुकडे छान लागतात कढीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्ट घातली तरीही चालेल मेथीदाणे तर हे पूर्ण तळसल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे बारीक कट करून घेतलेल्या लसणाच्या कळ्या तर लसणाच्या कळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बारीक कट करून घेतल्या तर कढीमध्ये छान लागतात तुम्हाला ह असेल तर तुम्ही पेस्ट घातली तरीही चालेल तर हळद टाकून घेतलेली आहे मी आणि जी गर आहे तो फोडणी द्यायचा आपल्याला तुम्ही बघू शकता इथे आपली कळी जी आहे ती फोळणी देऊन झाल्यानंतर यामध्ये घालून घेणार आहे मी गूळ आणि मी इथे गूळ आणि साखर दोन्हीसुद्धा वापरणार आहे तर इथे गूळ आणि साखर घालून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळ घातला तरीही चालेल किंवा साखर घातली तरीही चालेल तुम्हाला जितपत गोड ठेवायची आहे तितपत तुम्हाला त्यामध्ये गुळ किंवा साखर घालायचा आहे आणि उकडी आल्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर तर येथे आपली कळी जी आहे ती तयार झालेली आहे मस्तपैकी आंबट गोड चटपटीत अशी कळी जी आहे कैरीची ती तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय